लाल आलो लाल करायलाच आपण इथे आलेलो आहोत. तर मित्रांनो, फिरायला का जायचं आपण? का फिरायचं? म्हणजे आपल्याकडे पैसे असतात म्हणून फिरायचं का? आपलं आयुष्यातलं अनुभव, एक्सपिरियन्स, परसेप्शन हे वाढवण्यासाठी फिरायचं. तर ही खूप तफावत आहे मित्रांनो. आयुष्य एकदा भेटलेलं आहे, त्यामध्ये आपण सरासरी 60 ते 70 वर्ष जगतो. त्या 60 ते 70 वर्षांमध्ये 11 ते 12 वर्ष आपण झोपण्यात घालवतो, 2-3 वर्ष आपण जेवणात घालवतो, आणि मग शाळेतली, कॉलेजमधली, एज्युकेशनमध्ये गेलेली वर्ष, आणि मग किती नक्की जगतो हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा आपण जर हे देश फिरलो असू तर ह्याचा एक अकाउंट आपल्याला बनवता येतं, आणि आपल्याला प्रामाणिकपणे प्राऊड फील करून खूप अभिमानाने हे सांगता येतं की आम्ही इतक्या देशात गेलेलो आहोत आणि हे अनुभव केलेला आहे. तर आपल्याकडे मराठवाडा आहे, नंतर विदर्भ वेगळा आहे, कोकणातलं एक वेगळं कल्चर आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं कल्चर आहे, कोल्हापूर साईडला वेगळी लोकं आहेत, उत्तर महाराष्ट्रात वेगळी लोकं आहेत. तर इथली कल्चर्स अप्रतिमच आहेत. महाराष्ट्रात कोणाला फिरायला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. महाराष्ट्र खूप भारी राज्य आहे, आणि तसंच आपला देश पण आहे. आपला देश खूप विविधतेने नटलेला आहे. मी देशातली जवळपास 19 राज्य फिरलेलो आहे. त्याच्यानंतर आता काही राज्य राहिली आहेत, 11 ते 12 राज्य आपली राहिलेली आहेत माझी स्वतःची फिरायची, त्याच्यामुळे मी ती फिरणार. पण मला बाहेर काय यावं असं वाटतं तर मला एक जगण्याचा नवीन दृष्टिकोन भेटतो, आणि तो भेटत असताना परसेप्शनमध्ये ॲड ऑन व्हॅल्यू मला होऊन जाते. एक अनुभव मला इथे मिळतो, आणि अनुभव मिळाल्यामुळे मला इथे खूप भारी वाटतं की मला इथलं कल्चर, ट्रॅडिशन, नंतर इथली जी काही सिव्हिक सेन्सच्या गोष्टी आहेत त्या मला शिकायला मिळतात. आणि ह्या सिव्हिक सेन्सच्या गोष्टीचं भारतात आपण अप्लाय केलं तर भारत खूप खूप प्रचंड प्रमाणात डेव्हलप होऊ शकतो. सिंगापूर 30 वर्षात उभं राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं, दुबईसारखा देश 30-40 वर्षात उभा राहतो, मलेशियासारखा देश जो खाली मला वाटतं सिंगापूरला पाणी देत होता इतके वर्ष, नंतर सिंगापूर आता स्वतःला पाणी सस्टेन करायचं म्हणून त्यांनी त्यांची स्वतःची डिस्टिलेशन सिस्टीम त्यांनी उभी केली, आणि ग्राउंड वॉटर कलेक्ट करायचं काम ते करत आहेत. म्हणजे इतक्या सुंदर प्रकारे हे देश नटलेले आहेत. ह्यांचे रस्ते जर बघितले तर ते अप्रतिम आहेत. आपल्याकडे असे रस्ते होऊ शकतात, आपली फक्त प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे नियमचं काटेकोरपणे पालन होतं, आणि पालन होत असताना आपल्याला जर पालन नाही केलं तर त्याचं फाईन खूप कडक असल्यामुळे आपण हिंमत करत नाही. तर मी सांगतो, जगणं जगत असताना आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण ह्याच्यात किती वर्ष घालवतो हे मोजण्यापेक्षा आपण फिरण्यामध्ये किती वर्ष घालवलेत हे मोजावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून जगत असताना वेगळं कल्चर, वेगळं फूड कल्चर, इतक्या सुंदर पद्धतीचे फूड आहेत. मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला लिमिटेशन्स आहेत, पण माझे मित्र अप्रतिम इथे खात आहेत वेगवेगळ्या गोष्टी. मग त्याच्यात डक असेल किंवा लॅम्ब असेल, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पोर्क असेल किंवा बीफचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हे खायचं नाही खायचं हा तुमचा प्रश्न राहतो, परंतु ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीला आपण रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे, आणि म्हणून जगात जे चाललं आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण फिरायला या नवीन जगात. शिक्षणात आपलं भर पडते, लोकं इथली समजून येतात, लोकांचं कल्चर इथलं समजतं, आणि लोकांची जी काही राहणीमानाची स्टाईल आहे ती समजते. आणि हे सगळं करत असताना वर्क लाईफ कल्चर जपानमधलं कसं असेल, सिंगापूरमधलं, तायवानमधलं, एशियामध्ये साधारणतः 48 देश आहेत, त्यामुळे 48 देशांपैकी साधारणतः 15 ते 20 देशामध्ये विजा लागत नाही. त्यामुळे असे देश पहिले निवडा जिथे स्वस्तात तुमची ट्रिप होते, आणि प्रत्येक देशातनं काय काय घेता येईल आपल्याला ते घ्या, आणि ते आपल्याकडे रेप्लिकेट कसं करता येईल याचा विचार करत राहा सतत. कारण की पुणे, मुंबई, कोल्हापूर हे 2-3 जर मोठी शहरं महाराष्ट्रातली सोडली तर आपल्याकडे आपण टुरिझम डेव्हलप नाही करू शकतो. कोकणात टुरिझम आहे, पण त्याला अधिक चांगल्या प्रमाणात टुरिझम नक्कीच डेव्हलप करता येईल. इथली जंगलं बघत असताना आपल्याला महाराष्ट्राला नागझिरा जंगल असेल, ताडोबा जंगल असेल ह्याचं एक आठवण येऊन जाते, आणि इथलं जतन आणि आपल्याकडचं जतन ह्याच्यात तफावत जाणवते. आपण कंपॅरिझन नाही केलं पाहिजे हे मलाही समजतं. आपला देश खूप मोठा आहे, 130 करोडची जनता आहे, परंतु हे असं होऊ शकतं. आपल्याकडे आपल्यातले डोंगर असतील, आपल्यातली झाडी असतील, आपल्यातल्या वनस्पती असतील, हे आपण जपल्या पाहिजेत, लोकांपर्यंत नेल्या पाहिजेत, महाराष्ट्रासह, देशासह, जगाला ते दाखवले पाहिजेत, आणि त्याचं एक चांगलं टुरिझमच्या माध्यमातून रूपांतर केलं पाहिजे. एअरबीएनबीमध्ये जिथे आम्ही राहतोय हा इतका सुंदर बिझनेस आहे, एका रात्रीत 4 ते 5 हजार रुपये ते कमवतात, आणि तेवढे लोक द्यायलाही तयार आहेत.
ह्याचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यामुळे तुमचे स्वतःचे जे काही फ्लॅट्स असतील ते तुम्ही असे रेंट आउट करू शकता, एअरबीएनबी वगैरे देऊ शकता, किंवा काउच सर्फिंग नावाचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला शिका, नवीन परसेप्शन, नवीन जग, नवीन दृष्टिकोन, नवीन शिकवण ही तुम्हाला आत्मसात होईल, आपण आयुष्य प्रगल्भ होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागू. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच जिंदगी वसूल करून आपण जगूयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.